श्रीस्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आपल्या सगळ्यांचे तोची एक समर्थ या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे येत्या सोमवारी अष्टमी येत असून या अष्टमीला खूप महत्त्व असते जी अष्टमी सोमवार येते तिला सोम अष्टमी असे म्हणून जर महादेवाच्या मंदिरात तुम्ही गेलात तर तुमचे जर कोणतेच कार्य होत नाही आहे कोणत्याच कामामध्ये यश प्राप्ती होत नाही आहे ठरवलेली कामं होत नसेल किंवा जी मनोकामना आहे तिच्या पूर्ततेसाठी सोमवारी येणाऱ्या अष्टमीचा योग हा अतिशय शुभ योग मानला जातो जर तुम्हाला प्रत्येक कामात कार्यसिद्धी प्राप्त करायची असेल तुमच्या वैवाहिक समस्या असतील किंवा लग्नाचे योग जुळून यावे असं वाटत असेल किंवा नोकरी संबंधित किंवा संबंधित कोणत्याही समस्या असतील तर त्याच्यासाठी तुम्ही सोमवारी येणाऱ्या अष्टमीला हा एक उपाय नक्की करून बघा येणाऱ्या पुढच्या अष्टमेपर्यंत तुमची इच्छित मनोकामना ही पूर्ण झालेली असेल हा जो उपाय आहे तो शिवमहापुराणमधीलच उपाय असून पंडित प्रदीप मिश्रा यांनी हा उपाय सांगितलेला आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एकतीस या प्रमाणामध्ये तीन गोष्टी लागणार आहेत त्या तीन गोष्टी अशा प्रकारे आहेत की एकतीस मुगाचे दाणे अख्खा मुग जो हिरवा मुग असतो तो मुग एकतीस मुगाचे दाणे घ्यायचे एकतीस अखंड तांदूळ घ्यायचे खंडित तांदूळ नको आणि एकतीस बेलपत्रे घ्यावी बेलपत्रेसुद्धा ही खंड म्हणजे त्याला छिद्र किंवा पानं तुटलेली वगैरे अशी नको अतिशय चांगल्या अवस्थेतली पानं ही घेऊन यायची आहेत किंवा आणलेल्या पानांमधून एकतीस पाने ही चांगली निवडून घ्यायची तर सोमवारी ज्या दिवशी अष्टमी येते त्या दिवशी ह्या तिन्ही वस्तू घेऊन तुम्ही शंकराच्या मंदिरात जायचे आहे ते महादेवाच्या पिंडीची पंचोपचार पूजा करून आपली जी मनोकामना आहे ती सांगायची आहे व या वस्तू तुम्हाला तीन ठिकाणी समर्पित करायच्या आहेत त्या अशा प्रकारे की सगळ्यात पहिले हातामध्ये तांदूळ घ्यायचे व आपली जी इच्छित मनोकामना आहे ती मनोकामना सांगून ते तांदूळ शिवमंदिराची जी चौकट असते म्हणजे तुम्ही मंदिरात प्रवेश कराल गाभाऱ्यात प्रवेश कराल तेथे ती जी चौकट असते त्या चौकटीवर ते एकतीस तांदूळ आपली मनोकामना सांगून ठेवून द्यायचे आहे त्यानंतर एकतीस मुगाचे जे दाणे आहेत ते नंदी महाराजांच्या पायाजवळ ठेवायचे आहे जो पाय त्यांचा उंच असतो त्या पायाजवळ एकतीस मुगाचे दाणे आपली मनोकामना सांगून ठेवून द्यायचे व त्यानंतर एकतीस बेलपत्र घ्यायची ती बेलपत्रे त्याला पिवळं चंदन आणि लाल चंदन लावून आपली जी इच्छित मनोकामना आहे ती सांगून एक एक बेलपत्र हे अशोक सुंदरीच्या जागेवर समर्पित करायचे अशोक सुंदरीची जागा ही शंकराच्या पिंडीवर जिथे जलाधारी असते म्हणजे जेथून पाणी खाली जातं तेथे एक लाईन असते त्या लाईनीवर सुंदरीचे स्थान असते अशोक सुंदरी ही शंकर भगवानाची लहान मुलगी आहे ते जे बेलपत्र आपण समर्पित करणार आहोत मी आधीच सांगितल्याप्रमाणे त्याला लाल चंदन आणि पिवळं चंदन लावायचं आणि मग ते एक एक करत समर्पित करायचं आणि ती पानं समर्पित करताना पानांची देठ ही जलाधारीच्या दिशेने असली पाहिजे त्या पानांचा अग्रभाग हा महादेवाच्या पिंडीजवळ म्हणजे समोर असला पाहिजे आणि पाणी ही जलाधारीच्या दिशेने म्हणजे खाली पाणी पडतं त्या दिशेने देठ ही असली पाहिजे पंडित प्रदीप मिश्रा यांनी त्यांच्या शिवमहापुरांकथेत असं सांगितलं होतं की जी व्यक्ती ह्या सोमवारी येणाऱ्या अष्टमीला हा उपाय करून बघेल ह्या म्हणजे कोणत्याही येणाऱ्या सोमवारी अष्टमीला हा उपाय करून बघेल तर पुढची जी येणारी सोमवारची अष्टमी असेल तोपर्यंत तुमची मनोकामना ही निश्चित रूपाने पूर्ण झालेली असेल असं महापुराण सांग तर अशा प्रकारे हा उपाय नक्की करून बघा सोमवारच्या अष्टम्या ज्या असतात त्या काही प्रत्येक वेळेस येत नाही वर्षातून कमीत कमी चार किंवा पाचच वेळेला सोमवारी अष्टमी येते तर हा सोमवारच्या अष्टमीचा उपाय नक्की करून बघा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ व नवनवीन माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन येतच राहील श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त